देर आर फाईव्ह टाईप्स ऑफ विस्लिंग. एक असते ती हँड विस्लिंग, पकर विस्लिंग, टिथ विस्लिंग, फिंगर विस्लिंग आणि पॅलेट विस्लिंग. तर त्यापैकीच बोलणारा एक कलाप्रकार आहे हा विस्लिंगचा. पण हा खूप रेअर विस्लिंग आर्टफॉर्म आहे जो बऱ्याच लोकांना जमत नाही. बरीच लोकं कन्फ्यूज होतात की नेमका आवाज येतो आहे कुठून, तर म्हणून त्याला पॅलेट विस्लिंग असं म्हणतात. कारण जीभ टाळूला लागते आणि फक्त तुम्ही एक एअर ब्लो करून तुम्ही विस्लिंग करत असता. मला ज्या कॅटेगरीमध्ये चॅम्पियनशिप मिळाली आहे किंवा भारताला जी चॅम्पियनशिप मिळाली आहे 2016 आणि 2018 त्या कॅटेगरीचं नाव आहे हिकी फुकी. हिकी फुकी म्हणजे जॅपनीज भाषेमध्ये सेल्फ अकंपनीमेंट विथ विस्लिंग. म्हणजे तुम्हाला स्वतःच वाद्य वाजून तुम्हाला विस्लिंग करायची असते. आणि हा खूप वेगळा, परत एक वेगळी कॅटेगरी आहे जिथे तुम्हाला जज केलं जातं, जिथे तुम्हाला मेजर केलं जातं. 2016 जेव्हा आपण पहिल्यांदा भारताकडनं मी पार्टिसिपेट करत होतो तेव्हा मी हम्मा गाणं वाजवलं होतं आणि सोबतच कहन बॉक्स, झेंबे, पायात घुंगरू बांधले होते. दॅट इज कॉल्ड हिकी फुकी आणि वी आर 2 times चॅम्पियन इन द कॅटेगरी ऑफ हिकी फुकी. तुम्हाला भस्त्रिका आसन, तुम्हाला जॉगिंग आणि त्या जॉगिंग करतानाही तुम्हाला ऑन व्हेरी सिंगल स्टेप तुम्हाला विसल करणं भाग पडतं. मी ते करतो. त्यानंतर प्राणायाम तुम्हाला केलं पाहिजे. ह्या सगळ्यामुळे तुमच्या ब्रीदिंगवरती खूप चांगला कंट्रोल येतो आणि तुम्हाला एक चांगला साऊंड मिळतो विसलिंगचा. लाऊडनेस तुमच्या विसलिंगमध्ये येतो. एक चित्रपट मला खूप आवडायचा, धडाकेबाज. आणि त्या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे बॉटलमधनं बाहेर यायचे. त्याच्यामध्ये जी शिट्टी होती ती मला भयंकर आवडायची. ही साधारण अशी होती. ही विसल किंवा ही शिट्टी मी सातत्याने वाजवायचो त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला आणि मला खूप अभिमान वाटतो की एक वेगळ्या कलाप्रकाराला मला वाचा फोडता आली. जी जो कलाप्रकार आजपर्यंत समाजात निग्लेक्टेड होता, त्याला खूप निगेटिव्ह शेडने बघितलं जात होतं.